बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. परमशांती. ब्रह्मामा म्हणतात की पिता खूप खूप प्रेम देतात, एवढं प्रेम देतात की तेवढं घेण्याची तुमच्या क्षमता नाही. बेहदचे प्रेम, बेहदचे प्रेम, कारण की तुम्ही विश्वधारी, विश्वकल्याणकारी, स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन करणारी मुले आहात. तुमचे मूल्य तुम्हालाच माहीत नाही. ज्यांना पूर्ण ज्ञान समजले आहे, 100% दादाजींवर त्यांचा निश्चय आहे, आईवर प्रेम करत आहेत, अंतःकरणापासून दादाजींना जाणत आहेत, मानत आहेत आणि ओळखत आहेत, अशी बेहदच्या बेहदची मुले खूप पॉवरफुल आहेत. जर तुम्ही पक्का निश्चय केला तर तुम्ही एका सेकंदात इथे बसल्या बसल्या परिवर्तन करू शकता. आपल्यात एवढी शक्ती आहे, त्या प्रचंड शक्तीला जागृत करा. काल दादाजींनी किती वरदान दिलेत? दादाजींनी वरदान दिलेत ना, खूप खूप वरदान दिलेत. तर जे वरदान आहेत ती वरदान काय आहेत? वरदान गोष्ट काय असते? दादाजी वरदान का बरं देतात? तुम्हाला वरदान देतात ना, जितकी परसेंट शक्ती देतात तितके वरती तुम्हाला घेऊन जाणार आहेत. त्या सर्व वरदानांना तुम्ही जपून ठेवा, तुम्ही बुद्धीने नेहमी लक्षात ठेवा. काल बेहदच्या दादाजींनी जे वरदान दिले होते ते नेहमीच देत आले आहेत. काल साकार मिलन होते, त्यात आपल्याला दादाजी साकारी, आकारी आणि निराकारी तिन्ही रूपामध्ये भेटले. दादाजींचे साकारी रूप सुद्धा आपण बघत होता. मी सांगितले होते की आत आकारी रूप सुद्धा आणि निराकारी रूप सुद्धा बघायचे आहे. ते सुद्धा काल तुम्ही पाहिलेले आहे आणि आज पुन्हा ते बघायचे आहे. आज येथे किती मुले बसली आहेत? आत्ता लगेच परिवर्तन करू शकता तुम्ही, आपल्यामध्ये इतकी शक्ती आहे. परंतु नष्ट मोहा, स्मृतीलब्धा, देह आणि देह संबंधित मोह नष्ट करायचा आहे. फक्त मी आणि माझे पिता, माझ्याबरोबर दुसरे कोणीही नाही, सर्व विसरून जायचे आहे. तेव्हाच तर हे कार्य होऊ शकते. अंतिम आणि प्रथम, पहिला आणि अंतिम पुरुषार्थ हाच आहे, नष्ट मोहा, स्मृतीलब्धा. हा पुरुषार्थ सगळ्यांनी धारण केला आहे. देह आणि देह संबंधित सर्वांना विसरून जाऊन आत्मस्वरूप बनणे किती सोपे आहे. गीतेमध्ये म्हटले आहे की तू आत्मस्वरूप बन आणि मज परमात्म्याचे स्मरण कर. मी तुला बेहदच्या बेहदच्या सर्वोच्च परमधामामध्ये घेऊन जाईन. परंतु तुम्ही येथे सुद्धा परमधाम निर्माण करू शकता. येथे सुद्धा परमधाम बनेल. कसे बनवणार? येथे सुद्धा परमधाम बनायचे आहे. कसे बनवणार? येथे जेवढी मुले आहेत त्यांनी सर्वांनी आपल्याला आकारी रूपात, फरिश्ता रूपात बघायचे आहे की मी फरिश्ता आहे, माझ्या सहूबाजूला प्रकाशच प्रकाश पसरला आहे, त्यात मी आणि माझ्या पित्याशिवाय इतर कोणीही नाही. हे तर तुम्ही करू शकता ना की नाही करू शकत? जे करू शकता त्यांनी हात वरती करा बघू. आता काय करायचे आहे? आपल्या आकारी रूपाला बघायचे आहे. तर हे आकारी रूप कसे आहे मी पुन्हा पुन्हा समजावत आहे. जे आपले आकारी रूप आहे ते दुधासारखे एकदम पांढरे शुभ्र आहे. हे सर्वांना माहीतच आहे, ते फक्त काहींनाच माहीत आहे की सर्वांना माहीत आहे? सांगा बरं. तुमच्या चारी बाजूला दुधासारखे पांढरे शुभ्र गोलाकार तुमचे आभा मंडळ आहे आणि त्यात तुम्ही तुमच्या बेहदच्या पित्याबरोबर बसलेले आहात. एक क्षणभर सुद्धा पित्यापासून दूर व्हायचे नाही. जी मुले पित्याचे स्मरण करतात ते पिताजी हाजीर हुजूर आहेत. मुलांना त्याचे विस्मरण होत आहे परंतु पिताजींना विसर पडत नाही. बापाची एक नजर जरी पडली तरी मुले तृप्त होतात. तुम्हीच तुमचे स्वतःचे मित्र आणि शत्रू आहात. कोणीही तुमचा दुश्मन नाही. म्हणून म्हणायचे नाही की हे मला करू देत नाहीत, असा कुणालाही दोष द्यायचा नाही बरं. अरे आम्ही करू ना, तर सामनेवाला पाय पकडून घेईन. तर आम्ही आपली अशी अवस्था बनवली तर समोरचा आपले पाय पकडून घेईन, तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही.
तुम्हाला बघून पळून जाईल. तुम्ही इतके पॉवरफुल असाल की समोरचा तुम्हाला बघून घाबरून काही म्हणा अगर म्हणू नका, त्याची बोलतीच बंद होऊन जाईल. असे बनायचे आहे हो की नाही? असे बनाल तेव्हाच दुनिया बदलेल ना. अरे आपण बदलू तर दुनिया बदलेल, आपण बदललो नाही तर दुनिया बदलणार नाही. मग बसून राहा. तर असा पुरुषार्थ कोण कोण करणार आहे? सगळ्यांना करायचा आहे. आपल्या आसपास काय आहे? आपल्या आसपास परमप्रकाश आहे. परमप्रकाशाचा सफेद गोळा आहे. इतकी सारी मुले संपूर्ण आश्रमाला सफेद गोळा बनवू शकतात. या संपूर्ण आश्रमाला सफेद गोळा बनवू शकता हं? हा आश्रम बेहदच्या बापूजींचे बेहदचे स्थान आहे. तर या आश्रमाला सारी मुले सफेद गोळा बनवू शकतात की नाही बनवू शकत? तर हा सफेद गोळाच आपले दिव्य विमान आहे. तर हे विमान घेऊन उडून जा. येथे का बरं बसल्यात? आपल्या आपल्या गोळ्यांमध्ये बसून उडून जा. येथे तर कितीतरी खराब आहे. नहाणे धुणे खाणे पिणे यापेक्षा वेगळं काही नाही इथे. झुटी माया झुटी काया झुटा जगसंसार. परंतु आपल्याला तर त्याचा फायदाच झालाय ना. आपल्याला तर बेहदचा फायदाच फायदा झालाय आणि फायद्यातच राहणार आपण. तर कायदा राहणार तर फायदाच होणार. सर्व मुले उद्यापर्यंत उडून जा. नष्ट मोहा बना आणि घराला विसरून जा की आम्ही घरून आलो आहोत. अरे तुम्ही घरून आलेले नाही, तुम्ही वरून आलेले आहात. हे घरवाले तर असेच तुम्हाला जन्मजन्मापासून मिळालेले आहेत. गीतेमध्ये सुद्धा सांगितले आहे ना, देह आणि देह संबंधित सारे तुमचे दुश्मन आहेत. जर तुमचे ऐकत नाहीत, ज्ञान ऐकत नाहीत, तुम्हाला ज्ञानापासून रोखतात टोकतात, अरे भगवान कोठे आले आहेत असे खोटे बोलतात, तेच तुमच्यावर फुलं उधळतील. जे आता तुम्हाला शिव्या देत आहेत, माहीत नाही कुठे जातात काय करतात, तेच फुले वाहतील. अशी सुद्धा वेळ येणार आहे, ती पण लवकरच येणार आहे, लवकरात लवकर. बेटा आता वेळ नाही. जे मी सांगत आहे ते धारण करा, ती धारण करा. धारणा स्वरूप बना. जो अंतिम कोर्स आहे ना, वाणी ज्यांनी वाचलेली आहे, तर सांगा कोणी कोणी वाणी वाचली आहे? नव्या दुनियेसाठी नवीन ज्ञान वाणीमध्ये आहे. ज्यांनी वाचलेली आहे, वाचलेल्या नसतील तर नक्की वाचा. 83 नंबरच्या वाणीमध्ये इतर कितीतरी वाणीमध्ये देखील आहेच. विनाश होणार कोठेही लिहिलेले नाही. परिवर्तन परिवर्तन परिवर्तन. तर त्यांनाही आनंदाची बातमी द्या. कोणाला? बीकेवाल्यांना. बापूजी तर स्पष्टपणे म्हणतात, अंधे की औलाद अंधे. ते म्हणतात भारतवासी कुंभकर्ण आहेत, कुंभकर्ण दुनियावाले. अरे तुम्ही स्वतःच कुंभकर्ण आहात. कुंभकर्णाच्या निद्रेतून थोडेसे जागृत वारे. बाप आला आहे, नंतर डोळे बंद करून घेतील. कोण डोळे बंद करून घेत असतो? जो मायेत आहे ना. महाल माड्या, ज्या राहण्यासाठी महाल आणि माड्या आहेत, सुविधा आहेत. काय ज्या महाल माड्या आहेत, राहण्याच्या सुविधा आहेत, आरामध्ये आरामात एसीमध्ये बसलेले आहेत, नोकर चाकर कपडे धुण्यासाठी आहेत, सर्व काही आहे, तर ही माया नाही का? पहिले सुरुवातीला दादी आपल्या आपल्या स्वतः मेहनत करत होत्या, कोरडे जेवण जेवत होत्या. दादींनी आता सुद्धा मेहनत केलेली आहे असे नाही. आता तर त्या सर्व मुलांबरोबर थोडेसे शिल्लक आहे, जास्त शिल्लक नाही. आम्ही त्यांची निंदा करत नाही, ते चांगलेत, दुनियेला चांगले संस्कार देत आहेत. जे बीके मधून येतात ना, बीके पीबीके मधून संस्कार शिकूनच येत असतात. ते पृथ्वीचा पाठ शिकवत असतात, ते चांगले शिक्षक आहेत. परंतु प्राथमिक शिक्षक आहेत. इथे तर PhD चा अभ्यासक्रम आहे. दादाजींनी जो अभ्यास शिकवला तो विश्व परिवर्तनाचा आहे. वाणीमध्ये सांगितले की तुम्ही त्यांना आनंदाची बातमी सांगा की विनाश होणार नाही, परिवर्तन होणार आहे. मी जेव्हा कधी वाणी वाचेल तेव्हा तुम्हाला ते पेज नंबर सांगेन. मग तुम्ही बघा आणि त्यांना आनंदाची बातमी द्या. ते मनातून हे जाणत आहेत.
वाणीत काय शब्द लिहिले आहेत जे मनातून जाणत आहेत की आमची दुनिया जाणार आहे. या दोन्हीमध्ये आम्ही एवढं काही करून ठेवलं आहे, पसारा करून ठेवला आहे, ही आमची दुनिया जाणार आहे. ते मनातून जाणत आहेत म्हणून ते ऐकत नाहीत. काय करत नाहीत? हे बापूजींचं ज्ञान ऐकतील तर महा अलगाड्या सोडाव्या लागतील ना, मग दुःख होतील ना. ऐशोआरामाची सवय झाली आहे ना. आरामात पैसे, आरामात जीवन जगत आहेत, तर त्यातून ते कसे बरे बाहेर पडतील? माया आहे सर्व. तर अखेरीस पिता त्यांना प्राप्त होणार नाही. पिता तर साक्षी होणार, प्रत्यक्ष होणार नाही. अजून सुद्धा ते दयेचा सागर आहेत. साक्षी प्रत्यक्ष झाल्यावर तर बघा होणार आहे. ते आता देत आहेत, आता ते स्नेह देत आहेत, पुढे जाण्याची प्रेरणा देत आहेत, वरदान देत आहेत, शुभ भावना देत आहेत. हे सर्व काही लवकरच संपुष्टात येणार आहेत. जर तुम्ही लवकर तयार झाले तर आत्ताच येथे बसल्या बसल्या ओढून जा. गोळा बनवून घ्या सगळेजण, आपला आपला एक गोळा बनवून तर शकता ना. नंतर गोळ्याला तोडायचे नाही. तो लाईटचा गोळा नेहमी स्वतः सोबत ठेवायचा. पिता तर प्रत्यक्ष होऊन जातील, तरी सुद्धा ते आता दयेचा सागर आहेत. नंतर प्रत्यक्ष झाल्यानंतर एक पाणी आहे, एक वाणी आहे, कदाचित 97-98 असेल. 97 किंवा 98 किंवा आणि शेवटची वाणी आहे हे सुद्धा मला आठवत आहे. ती शेवटची वाणी आहे. बेटा, मला तर आता त्याची तारीख आठवत नाही, परंतु त्यामध्ये काय लिहिले आहे? आपण स्वतःला लाईटच्या गोळ्यात प्रकट करा. मला दिलेले आहे वाणीमध्ये सर्व काही. तुम्हाला जितके पाहिजे तितके ज्ञान शोधू शकता. आजपासून तुम्ही प्रयत्न करा की असा विचार करा की मी एका लाईटच्या गोळ्यात आहे. माझे शरीर संपूर्ण पांढरे आहे. साकारी शरीराला विसरून जा. कर्मयोगी बना. कर्म करत करत सुद्धा असे करू शकता ना. कर्मयोगी खाताना, पिताना, चालताना वाणीत सुद्धा आहे. असा विचार करा की मी एक पांढऱ्या शुभ्र गोळ्यामध्ये चालत आहे. आपला गोळा स्वतःच बनवायचा आहे. आपला लाईटचा गोळा आपण स्वतःच बनवायचा आहे. मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार, परंतु तुम्हालाच बनवावा लागेल. कुठून बनवणार? दादाजींकडून शक्ती घेऊन, आत्म्यात शक्ती घेऊन, आत्मस्वरूपात पांढरे शुभ्र शरीर. मी लाईट स्वरूप आहे. माझे घर सुद्धा लाईट आहे. हे सोपे आहे की कठीण, सांगा बरं? मी बापूजींद्वारे हा मार्ग सांगितला आहे. मी तर काय करू शकते? मी सुद्धा तुमच्यासारखीच एक आहे. तुम्ही सुद्धा निमित्त मात्र आहात. विश्व परिवर्तनासाठी निमित्त मात्र आहात. जोपर्यंत तुम्ही तुमचे स्वरूप बदलणार नाहीत, तोपर्यंत परिवर्तन कसे होणार? सांगा बरं. पहिले काय करायचे आहे? आपले स्वतःचे स्वरूप बदलायचे आहे. ते सुद्धा स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन आहे ना. काय मुलांनो, बेहच्या मुलांनो, सांगा, हे करू शकता ना? आणि जे करू शकता त्यांनी हात वर करा बघू. सर्व करतील ना? आपला आपला शुभ्र रंगाचा लाईटचा गोळा बनवणार ना. ते आपले घर आहे, तेच आपले मकान आहे. आता नवीन घर बनवायचे आहे. विटांचे दगडांचे घर असते ना, त्यामध्ये लाईटचे घर बनवा. आपल्यासाठी स्पेशल, त्यात दुसरा कोणीही येणार नाही. सर्व बनवणार ना आपले स्वतःचे घर. हे घर आपल्या लाईटचा गोळा आहे. हा लाईटचा गोळा आहे ना, ती खूप महत्वाची गोष्ट आहे. तोच आपल्याला उडण्यासाठी मदत करेल. परमधामात, बेहदच्या परमधामात घेऊन जाईल. हा मृत्यूलोक आपल्याला पार करायचा आहे. हा मृत्यूलोक सीमित आहे. या हदच्या सीमित दुनियेच्या पलीकडे आपल्याला जायचे आहे. तर पारवाले रूप धारण करावे लागेल. तेथे कोणते रूप आहे? तेथे तर 5 तत्वांचे रूप नाही. ते तर आपण येथे धारण करणार आहोत. या मृत्यूलोकाच्या दुनियेत मृत्यूलोकातच अमर लोक बनणार आहे. सर्व बनवणार आहेत. अरे बोला. हो, आम्ही बनवणार. कोणी असा आहे का तो बनवणार नाही? बापूजींना चित्रात विचित्र तर तुमचे सुद्धा विचित्र रूप आहे. तुम्ही गोळ्यात राहत आहात, तर या गोळ्यात आपले जे घर आहे, ज्या गोळ्यात आपल्या ज्या घरात आपण राहतो त्याच्या आसपास राहणारे सुद्धा सुधारले जातील,
मुक्त होतील, जीवनमुक्तीत जातील. आपले जे देह आणि देह संबंधी आहेत ते सर्व जीवनमुक्तीमध्ये जाणार नाहीत ना. तर हा माझा आहे, हा माझा आहे, हा माझा आहे, बिलकुल नाही. कोणीही माझा नाही. माझे तर एकच बेहदचे पिता. येथे बघाल तेथे बापूजी. किती सोपी गोष्ट आहे. पांढरा शुभ्र गोळ्यामध्ये राहायचे म्हणूनच ब्रह्मकुमारीवाले सुद्धा पांढरा शुभ्र पोशाख परिधान करतात ना. त्यामुळे अशी भावना निर्माण होते की आम्ही पांढरे शुभ्र आहोत. आमचे शरीर पांढरे शुभ्र आहे. पांढरे तर बनत नाही, परंतु तशी स्पंदने निर्माण होतात. योग साधनेत बसले तरी सुद्धा तुम्ही असेच बसा. आपल्या आजपासून आहे तिकडे लक्ष देऊ नका. आपण स्वतःलाच बघायचे आहे. जे काही आहे ते तुमच्या मध्येच आहे. तुमच्या मधून परम प्रकाश जागृत करा. दादाजींकडून प्रकाश घ्या. असा प्रकाश घेत राहा, घेत राहा, घेत राहा. ते लाईट हाऊस आहेत, पॉवर हाऊस आहेत, कधीही न संपणारे आहेत. अशा करोडो दुनिया बदलल्या जातील, अरबो दुनिया बदलल्या जातील, खरबो दुनिया बदलल्या जातील. एका राईच्या दाण्याने किती तो प्रकाश किती पाहिजे. एका राईच्या दाण्या इतका तो करंट आहे ना. जसा विजेचा करंट असतो तसा. परमशांती. बेहची बेहची परम 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 महाशांती आहे, महाशांती आहे, महाशांती आहे. अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आमची वेबसाईट आहे www.paramshanti.org. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. बेहची परम शांती. बेहद की परम शांति सोचो बोलो परम शांति. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki par